नमस्कार, मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. इयत्ता तिसरीचा सेमी इंग्लिशचा आपण भाग बघत आहोत. त्यातील स्ट्रिंग्स ऑफ ॲक्शन्स कम्प्लीट केलेला आहे. त्यानंतर लक्षपूर्वक ऐका आणि हा खेळ खेळायला शिका. ॲक्शन्स ज्या आपण शिकलेल्या आहे त्यातून एक छोटासा लेसन्स दिलेला होता, तो पण आपण लर्न केलेला आहे, रीड केलेला आहे. आता त्यानंतर अगदी छोटासा आणि हलका फुलका गेम दिलेला आहे, त्याचं नाव आहे AEI. तुम्ही बघत असाल, स्मॉल ABCD आहेत, स्मॉल अल्फाबेट्स आहेत. आणि काय सांगितलं आहे, नेम द पिक्चर्स, अंडरलाईन द फर्स्ट लेटर्स, चित्राचे नाव सांगा, पहिल्या अक्षराखाली रेघोडा. तर छोटासा गेम आहे, घरीसुद्धा आपण या मुलांकडून करून घेऊ शकतो. यामुळे काय होईल की जे स्मॉल अल्फाबेट्स आहे, जे आपण त्याला दुसरी बाराखडी म्हणतो, तर त्यांचे जे अल्फाबेट्स आहेत ते त्यांना प्रॉपर लक्षात राहण्यासाठी चित्र दिलेले आहेत आणि ओळखण्यासाठी सांगितले. बघा, इथे दिलेलं आहे चित्र ॲपलचं आणि स्पेलिंग दिलेलं आहे. त्यातील ए हा काय आहे, त्याचा पहिला अक्षर आहे. त्यानंतर अँट, अँटचा ए. त्यानंतर एक्स, ए. इग, ई. इंजिन, ई. ई. एलिफंट, ई. ई. इंक, आय. आय. इन्सेक्ट्स, इंजेक्शन, आय. ते बघा, आता ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आणि मुलांना जास्तीत जास्त पिक्चर्स काढून द्यायचे आहेत, किंवा जिथे कुठे आपल्याला एखादं चित्र दिसलं तर त्यांच्याकडून ते परत एकदा म्हणून घ्यायचं आहे, की म्हणजे त्यांच्या लक्षात आलं आहे का की ॲपलचा ए असतो, फर्स्ट अल्फाबेट्स ए आहे आणि हा कोणता आहे, स्मॉल आहे. चला, पुढे दिलेला गेम आहे अक्षरांचे नाव वाचा, रीड द नेम ऑफ द लेटर. हा ABCD जर प्रॉपर येत असेल त्यांना तर काहीच प्रॉब्लेम नाही, ते बरोबर ए, ई, आय असं ओळखतील. बघा, एच्या बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला ॲपलचं चित्र दिलेलं आहे, हे सुद्धा एक खूप छान गेम म्हणता येईल. त्यानंतर ई, त्याच्या पाठीमागे इग दिलेलं आहे, त्यातूनही मुलं लक्षात ठेवतील. त्यानंतर इंकचा आय दिलेला आहे. त्यापुढे दिलेलं आहे ट्रेस द लेटर, कॉपी द लेटर. बघा, ट्रेस करून त्यांच्याकडून तो काढूनसुद्धा घ्यायचा आहे, म्हणजे इथेच आता तीन गोष्टी आपण प्रॉपर करू शकतो. एक म्हणजे त्यांना चित्राद्वारे ABCD असेल ओळखता येते, त्यानंतर त्यांना कन्फर्म लक्षात राहण्यासाठी एखादा फ्लॅश होण्यासाठी हे लेटर्स दिलेलं आहे, त्यानंतर गिरवण्यासाठी आपण जे पाठीवर गिरवत होतो आपल्या वेळेवर, तर ते सुद्धा आता बुकवर वाईज दिलेलं आहे, त्यामुळे AEI परफेक्ट लक्षात राहील. पुढे दिलेलं आहे ड्रॉ द लेटर इन द एअर, ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड. अक्षर हवेत काढा, तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या पाठीवर बोटाने काढा आणि ओळखा. आपण सुद्धा लहानपणी हा गेम बऱ्याचदा केलेला आहे, पाठीवर एखादा अक्षर काढायचे आणि त्यांना याच्यापैकी काढा किंवा इतर काही काढा, A to Z पर्यंत काढा. तर इथे प्रॉपर फक्त AEI दिलेलं आहे. आपण मागच्या लेसन्समध्ये पाहिलेलं आहे BCPT, ABCD, तर त्यातही फक्त तीन अक्षरं दिलेलं आहे जे परफेक्ट लक्षात राहण्यासाठी. तर त्यातीलच हे अक्षर तुम्ही कुठलंही एखादं गेम क्रिएट करण्यासाठी हा घरच्या घरी करू शकता, मुलांकडून असा छान पद्धतीने अभ्यास घेऊच शकता. त्यानंतर दिलेले आहे OU. आता AEI, OU हे खरं तर वोवेल्स आहेत, त्यांना पुढे लक्षात येईल AEI OU. तर आधी AEI हे लक्षात राहिल्यानंतर OU हे आपण शिकवायचं आहे, O and U. बघा, नेम द पिक्चर्स, अंडरलाईन द फर्स्ट लेटर. बघा, चित्राचे नाव सांगा, पहिल्या अक्षराखाली रेघोडा. सिंपल आहे, ऑक्स चा ओ, ऑरेंज ओ, ऑइल ओ. त्यानंतर अंपायर यू, अम्ब्रेला यू. डोंट फॉरगेट, अंडरलाईन. आता याच्यामध्ये डोंट फॉरगेट अंडरलाईन दिलेलं आहे, तर इथे कुठलं तरी एखादं चित्र काढा किंवा तुमच्या हिशोबाने, म्हणजे तुम्हाला जसंही कोणता एखादं पिक्चर्स येत असेल, एखादं चित्र येत असेल, तर त्याखाली तुम्ही अंडरलाईन करू शकता. आणि इथे अंडरलाईनच दिलेली आहे, तर मग हे जे रेश ओढलेली आहे तीच काय आहे, एक अंडरलाईन आहे, त्याचा यू. यू अंडरलाईनचा मतलब आहे यू, आणि इथे दिलेली आहे एक रेश, असंही तुम्ही करू शकता. ओके, पुढे दिलेलं आहे रीड द नेम ऑफ द लेटर, अक्षराचे नाव वाचा. बघा, आता हे अक्षरांचे नाव वाचायचे, ओ अँड यू, त्याच्या पाठीमागे सेम
बॅकग्राऊंड पिक्चर दिलेला आहे त्यातून मुलं ओळखतील सुद्धा आणि लक्षात सुद्धा ठेवतील. त्यानंतर गिरवण्यासाठी पण दिलेलं आहे, ट्रेस करण्यासाठी दिलेलं आहे. त्यांना तुम्ही नोटबुकवर द्या किंवा इथेच गिरून घ्या, म्हणजे हँडरायटिंग पण सुधारेल आणि प्रॉपर लक्षात पण राहतील. आणि सेम ॲज इट इज गेम आहे, त्यांच्या पाठीवर कुठेही हातावर एखादं अक्षर गिरून पाहायचं आणि त्यांना ओळखण्यासाठी सांगायचं. किंवा अदरवाईज तुम्ही चिठ्ठ्यासुद्धा करू शकता, चिठ्ठ्या करायच्या, फोल्ड करायच्या आणि त्याच्यातून एखादी चिठ्ठी उचलून त्यांना यापैकी 5 अक्षरांपैकी म्हणजे ए ई आय ओ यूपैकी एखादी जर आलीच तर तो जो अल्फाबेट आहे ओळखण्यासाठी लावायचा. असेसुद्धा वेगवेगळे गेम तुम्ही क्रिएट करू शकता आणि मुलांचा जास्तीत जास्त अभ्यास घरच्या घरी करून घेऊ शकता. तर चला, माझे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि हो सबस्क्राईब करणं हे खूप चांगली गोष्ट आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.